हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। मायसेल्फ अर्जुन गायकवाड़ फ्रॉम श्री शिवाजी हाई स्कूल बोधेगाव। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न हाउ टू सॉल्व सेकंड एक्टिविटी ऑफ लर्निंग आउटकम नंबर 14, राइट एन एसे। डियर स्टूडेंट्स, In this activity, we shall discuss how to develop writing skill. The aim of developing writing skill is to help students to imagine and think in coherent, cohesive manner and express the thinking in essay writing form. Tumcha writing skill improve hoñyasathi hi activity tumhala मदत करणार आहे। ओके फ्रेंड्स, हियर आर सम इंस्ट्रक्शन्स फॉर यू एज यूजुअल। रीड दीज इंस्ट्रक्शन्स केअरफुली। देर आर 5 इंस्ट्रक्शन्स हियर। फर्स्ट इज पार्टिसिपेट इन द एसे कॉम्पिटिशन्स। तुम्हाला एसे कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हायचं आहे। देन सेकंड, आस्क देम टू यूज द पंक्चुएशन मार्क्स इन द राईट प्लेस। या ठिकाणी लाईट असं झालेलं आहे, चुकून तिथे लाईट झालं आहे, तिथे राईट असं पाहिजे होतं, RIGST, प्रिंटिंग मिस्टेक झाली। तुम्ही एसे लिहिताना पंक्चुएशन मार्क्स योग्य त्या ठिकाणी वापरायचं आहे। पंक्चुएशन मार्क्स आर व्हेरी यूजफुल। देन थर्ड इंस्ट्रक्शन, पे अटेन्शन टुवर्ड्स द सुटेबल टायटल। जेव्हा तुम्ही एखादा पॅसेज लिहिता, पॅराग्राफ लिहिता, त्यावेळी त्याला टायटल देणं, शीर्षक देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। टायटल हे दिलंच पाहिजे आणि ते टायटल सुटेबल असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे। नंबर 4, कीप प्रॉपर टेन्स फॉर्म। तुम्ही जो पॅराग्राफ लिहित आहात त्याला अनुसरून तुमचा टेन्स असला पाहिजे, म्हणजे काळ योग्य या ठिकाणी वापरायचा आहे। अँड द लास्ट इंस्ट्रक्शन इज शेप अँड साईज ऑफ द लेटर शुड बी ॲप्ट वन। हस्ताक्षराचं, तुमच्या हस्ताक्षराचं वळण किंवा आकार योग्य असाच पाहिजे। सो फ्रेंड्स, दीज आर द इंस्ट्रक्शन्स फॉर यू। नाव लर्निंग ॲक्टिव्हिटी। द फर्स्ट, प्रोव्हाइड्स अ टायटल विथ पॉईंट्स। या ठिकाणी तुम्हाला सपोज एखादा प्रश्न दिला जाईल, त्याचं टायटल दिलं जाईल आणि पॉईंट्सही दिले जातील, त्याला अनुसरून तुम्हाला एसे लिहायचा आहे। देन सेकंड, द लर्नर्स टू रीड द प्रोव्हाइडेड टायटल अँड गिवन पॉईंट्स केअरफुली। प्रश्नामध्ये तुम्हाला जे टायटल दिलेलं असेल ते टायटल तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे, आणि शिवाय त्याखाली दिलेले जे पॉईंट्स आहेत ज्याला अनुसरून तुम्हाला एसे लिहायचा आहे, ते पॉईंट्सही तुम्ही काळजीपूर्वक वाचले पाहिजेत। द लर्नर्स टू कवर ऑल द पॉईंट्स वाईल रायटिंग अँड एसे। निबंध लिहिताना जेवढे पॉईंट्स तुम्हाला दिलेले असतील ते सर्व पॉईंट्सचा वापर तुम्ही एसे करताना केला पाहिजे, सर्व पॉईंट्स त्या एसेमध्ये आले पाहिजेत। देन टू गिव ॲप्रोप्रिएट टायटल ॲट द बिगिनिंग ऑफ द पॅराग्राफ। याविषयी आपण अगोदरच चर्चा केलेली आहे की कोणताही पॅसेज लिहिला, एसे लिहिला, तर त्याला टायटल आवश्यकच आहे। देन द लर्नर्स टू यूज सम ग्रामॅटिकल आयटम्स लाईक डिग्री, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, दो, ऑल्दो, इफ, अनलेस, वेर एवर नेसेसरी। एसे लिहिताना जे सेंटेन्सेस तुम्ही बनवणार आहात त्या सेंटेन्समध्ये डिग्री, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर ऑर या ग्रामॅटिकल स्ट्रक्चरचा सुद्धा वापर तुम्ही केला पाहिजे। दॅन द लर्नर सम हेल्पफुल वर्ड्स टू कम्पेअर, फॉर एक्झाम्पल लाईक, बोथ, अँड, ॲज वेल ॲज, ऑन द अदर हँड, ऑन द कॉन्ट्ररी। कम्पॅरिझन करण्यासाठी हे शब्द यूज होतात, तुम्ही हेही शब्द त्या एसेमध्ये यूज केले पाहिजेत। दॅन यूज युअर ओन सेंटेन्सेस युजिंग गिवन पॉईंट्स। तुमचे स्वतःचेही वाक्य त्या ठिकाणी तुम्ही प्रिपेअर केले पाहिजेत, एसेमध्ये ते वापरायचे आहेत। अँड द लास्ट, टू यूज प्रॉपर टेन्स। याविषयी आपण चर्चा केलेली आहे, योग्य काळ त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे वाक्यांचा, एसेला अनुसरून तुम्ही त्या ठिकाणी काळाची वाक्य घेणार आहात। प्रॅक्टिससाठी या ठिकाणी तुम्हाला एक डेमो क्वेश्चन दिलेला आहे। टीचर विल प्रोव्हाइड द फॉलोइंग टायटल अँड पॉईंट्स
गिव्ज क्लियर इन्स्ट्रक्शन्स टू राईट अन एसे ऑन इट. या ठिकाणी तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे बघा, राईट अन एसे ऑन माय हॉबी बाय यूजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. या ठिकाणी माय हॉबी या विषयावरती निबंध तुम्ही लिहिणार आहात आणि तुम्हाला काही पॉइंट्स दिलेत बघा खाली. व्हॉट इज युअर हॉबी, तुमचा छंद काय आहे. व्हाय डू यू लाईक इट, तो तुम्हाला का आवडतो. व्हॉट आर इट्स बेनिफिट्स टू यू, त्या छंदाचे फायदे तुम्हाला काय काय आहेत. हाऊ डू यू गिव युअर टाईम फॉर कीपिंग युअर हॉबी, हा जो छंद आहे तो जोपासण्यासाठी तुम्ही कसा वेळ देता. हू हेल्प्स यू टू कीप युअर हॉबी, हा छंद जोपासण्यासाठी तुम्हाला कोण मदत करतं. व्हॉट इज युअर मॅसेज टू अदर्स थ्रू युअर हॉबी, तुमच्या या छंदामधून या हॉबीमधून तुम्ही इतरांना काय संदेश द्याल. अँड दॅन ॲड युअर ओन पॉईंट्स, या माय हॉबी या एसेमध्ये तुम्ही स्वतःचेही काही पॉईंट्स ॲड करू शकता. ही जी सर्व पॉईंट्स आहेत, ही सर्व पॉईंट्स तुम्ही तुमच्या एसेमध्ये कव्हर केली पाहिजेत. या सर्व पॉईंट्सशी रिलेटेड तुम्हाला दोन दोन तीन तीन सेंटेन्सेस या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. सेंटेन्स प्रिपेअर करताना योग्य ती खबरदारी घ्यायची आहे ग्रामर आणि पंक्चुएशन मार्कची. बघा या ठिकाणी तुम्हाला मी हा निबंध वाचून दाखवतो आहे. सी द टायटल, माय हॉबी. हॉबीज प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन आवर लाईफ. They keep us busy, inspire hours, and make life happy. They make us forget our worries and give us inspiration. They make life interesting and pleasant. They give us energy and teach us dignity of labor. All hobbies are useful in one way or the other. But one I like most is gardening. I have recently developed a taste for it. It is both pleasant and economical. I have always had a love for nature and have admired flowers and plants, but I have never before felt the real joy they afford to the human mind. It is only now that I learn what store of knowledge they have for us. Gardening gives us a lot of exercises. It teaches us to work with our own hands. It brings us into close contact with nature. It is a pleasure to dig the earth, to make flower beds and dig canals for water. All this is very interesting. This kind of physical exercise is delightful and enjoyable. We also learn of the diseases of plants and their remedies. We can't know and understand all these by reading books only. In gardening, we read the very book of nature. Gardening adds to the beauty of the spot. The barren place begins to change its looks. The plants bring forth buds which blossom into lovely flowers of different colors. It lends a charm to the whole site. The flowering creepers, the green grass and the green hedge make the place so attractive. We know that it is the fruit of earth. On the level, we feel the real joy of it. Gardening adds to our comfort and health. We enjoy the fresh air, the cool breeze and the pleasant shade of trees. The sweet smelling flowers make the air fragrant. It refreshes the brain and invigorates the body. फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या पॉईंट्सला अनुसरून एसे लिहायचा आहे. शिवाय तुम्ही तुमचे स्वतःचे काही पॉईंट्स या ठिकाणी ॲड करू शकता. इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, द लर्नर्स टू कलेक्ट द प्रोवर्ब्स अँड आयडम्स टू मेक अन एसे मोर ॲट्रॅक्टिव्ह अँड ब्युटिफुल. तुम्ही एसे लिहिताना जास्तीत जास्त प्रोवर्ब्सचा वापर फ्रेजचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे, जेणेकरून एसे हा अधिक ॲट्रॅक्टिव्ह आकर्षक आणि सुंदर होईल. या ठिकाणी तुम्हाला एक एसे लिहायचं सांगितलं आहे बघा, डिस्क्राईब युअर स्कूल प्रिमायसेस. तुम्ही तुमच्या शाळेचं प्रिमायसेसचं वर्णन करा. तुमच्या शाळेविषयी तुम्हाला या ठिकाणी छोटासा निबंध लिहायचा आहे. हा निबंध, हा एसे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा.
Okay, see my dear friends, what we learned today. Today I learned how to construct the sentences while developing an essay. Then took part in the essay competition. I learned how to write in own words and own handwriting in English. या विषयी आजचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. सो वी आर गोइंग टू स्टॉप हियर. टुमारो वी विल सी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.